विद्यार्थी मित्रांनो, आपले आपल्या चॅनलवर स्वागत आहे। आज महाराष्ट्र कृषी सेवक पदाचा अर्ज कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। सर्वात प्रथम तुम्ही गुगलवर mahaparikshaa.gov.in या वेबसाईटला भेट द्या। या ठिकाणी तुम्हाला पूर्ण ॲडव्हर्टाईज दिसेल। या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे। जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशनवर क्लिक करणार, तुम्हाला तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड द्यायचा आहे। ईमेल आय डी आणि पासवर्ड सबमिट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मेलवर जावं लागेल। मेलवर गेल्यानंतर तुम्हाला यासारखं एक लिंक दिसेल आणि या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जेव्हा तुम्ही या लिंकवर क्लिक करणार, तुमच्यासमोर यासारखी नवीन विंडो उघडेल। या ठिकाणी तुम्हाला या बटणावर क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन अशी एक विंडो येईल। या ठिकाणी तुम्हाला क्रिएट युअर प्रोफाईल यावर क्लिक करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला स्वतःचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, मदर नेम, फादर नेम, नॅशनॅलिटी, डेट ऑफ बर्थ या स्वरूपाची माहिती टाकायची आहे। जेव्हा तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकेल त्यावेळेस तुमचं वय किती आहे हे तुम्हाला या ठिकाणी दिसेल। त्यानंतर तुमचं जेंडर टाकायचं आहे, मोबाईल नंबर, तुमचं लग्न झालं आहेत किंवा नाही झालं असेल तर तुम्हाला मुलं वगैरे किती आहेत ते डिटेल या ठिकाणी टाकायची आहेत। खाली आल्यावर तुम्हाला स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे। स्वतःचा फोटो हा 200 पिक्सलपर्यंत असावा, म्हणजे त्याच्यामध्ये क्लिअरिटी जास्त असते। तर त्याची साईज ही 3 KB ते 50 KBपर्यंत असते। त्यानंतर तुमचं जी सिग्नेचर आहे ती सुद्धा 60 पिक्सलपर्यंत असावी, 60 पिक्सल ते 140 पिक्सलपर्यंत असावी आणि त्याची साईज ही 3 KB ते 50 KBपर्यंत असावी। हे अपलोड केल्यानंतर त्याला सेव्ह करायचं। सेव्ह केल्यानंतर पुढं या ठिकाणी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दिसेल, तुमचं नाव वगैरे काय आहे। जर तुम्हाला वाटलं याच्यामध्ये काही करेक्शन आहे तर तुम्ही ते करेक्शन करू शकता। या ठिकाणी तुम्हाला ॲट युअर ॲड्रेस करायचं आहे। ॲड्रेस म्हणजे तुम्हाला परमानंट ॲड्रेस किंवा दोन ॲड्रेस जरी असतील तरी तुम्ही ते त्यामध्ये टाकू शकता। या ठिकाणी लाईन नंबर 1, लाईन नंबर 2, कंट्री महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट जे असेल ते तालुका सिलेक्ट करायचं। खाली आल्यावर तुम्हाला महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज ऑफिस अँड पिनकोड नंबर टाकायचे आहेत। त्यानंतर तुमची एक ॲड्रेसची प्रक्रिया पूर्ण होईल। जर तुमच्याकडे दुसरा ॲड्रेस असेल तर तुम्ही या ठिकाणी दुसरा ॲड्रेस पण ॲड करू शकता। त्यानंतर तुम्हाला डोमोसाईल ऑफ महाराष्ट्र, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात किंवा नाहीत त्याविषयी माहिती भरायची आहे। या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहेत। या ठिकाणी डिव्हिजनल सिलेक्ट डिव्हिजनल वन टू अप्लाय, म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्याला अप्लाय करतायत त्याविषयी माहिती लिहायची आहे। तुम्ही या ठिकाणी आधार नंबर टाप करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे पावती आहे तुमच्याकडे त्या पावतीचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। जेव्हा तुम्ही खाली येणार, खाली तुम्हाला सिलेक्ट युअर हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचं एज्युकेशन काय ती माहिती टाकायची आहे। तुम्ही ज्या पोस्टला अप्लाय करतायत त्यानुसारच ती माहिती असली पाहिजे आणि त्यासाठी कोणती पात्रता आहे त्या ती तुम्ही ॲडमध्ये पाहू शकता। ही माहिती पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला या दोन्ही ठिकाणी क्लिक करायचं आहे। तुमच्या जवळ असलेल्या माहितीप्रमाणे त्यानंतर तुम्हाला ही सर्व गोष्टी चांगल्या वाचून घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे MSCET वगैरे आहेत का, डू यू वॉन्ट इन मराठी, तुम्हाला मराठी जमत आहे का, जर जमत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जे तुमच्याकडे नाही ते तुम्हाला सोडून द्यायचे आहेत। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकायचे आहेत। या ठिकाणी क्वालिफाईड फॉर्म टाकायचे आहेत, म्हणजे तुम्ही कुठून पास झालात ते आणि एक्झामिनेशन पास्ट कधी झालात ते, पर्सेंटेज तुम्हाला किती ते टाकायचे आहेत। या ठिकाणी त्याचं पूर्ण टोटल होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला ते सेव्ह करायचं आहे। सेव्ह केल्यानंतर पुढं तुम्हाला असं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट दिसेल, त्याच्यावर टिक करायचे आहेत आणि शो एक्झाम्स त्यानंतर पुढे यायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला कृषी सेवक दिसेल, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे ते पद तुम्हाला इथं दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यावर पुन्हा नवीन विंडो येईल, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की मॅक्झिमम क्वालिफिकेशन काय आहेत, म्हणजे ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलं आहे त्याची क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी दिसेल। सेव्ह केल्यानंतर तुम्हाला पुढं इथं दिसेल की यू आर यू हॅव
सक्सेस अप्लाइड फॉर दिस पोस्ट, त्या ठिकाणी तुम्हाला प्रोसीड वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक्झाम सेंटर्स निवडायचे आहेत. एक्झाम सेंटर्स मध्ये तुम्हाला कोणतेही तीन जिल्हे निवडता येतील तुमच्या माहितीप्रमाणे. तीन जिल्हे निवडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सेवचा बटन दाबायचं आहे. त्यानंतर कृषी लिपिकवर टिक करायचं आहे आणि प्लीज सिलेक्ट याच्यावर टिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट, म्हणजे या ठिकाणी तुमचा फॉर्म भरून झालेला आहे. तुम्हाला मी ओपन असल्यामुळे 400 रुपये फीस भरावी लागणार आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या ATM कार्डची डिटेल या फॉर्ममध्ये भरायची आहे. या फॉर्ममध्ये तुम्ही तुमची पूर्ण माहिती भरली की तुमचा फॉर्म हा सिलेक्ट होतो आणि तुमची प्रक्रिया पूर्ण होते. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अभ्यास कसं करायचा किंवा त्या स्वरूपात जर व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या लिंकवर जाऊन अभ्यास करू शकता. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपले धन्यवाद.